आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलं. मागं देखील 15 वर्ष आघाडीचं सरकार असताना जयंतराव पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि मी असं 15 वर्ष बजेट सादर केलं. अतिशय निराशाजनक बजेट, म्हणजे असा अर्थसंकल्प मी तर माझ्या आयुष्यात कधीच ऐकलेला नव्हता. प्रत्येक बाबतीमध्ये गरजेपुरती रक्कम त्या ठिकाणी देऊ, जेवढी गरज असेल तेवढी त्या ठिकाणी देऊ. म्हणजे बजेटमध्ये असं पहिल्या म्हणजे 2 तास एकतर त्यांनी बजेट वाचलं. मला नाही वाटत गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचं बजेट 2 ला सुरू झालं आणि 4 ला संपलं, परंतु त्याच्यामध्ये कुठंही शेतकऱ्याला काही देण्याच्या संदर्भातले गोष्टी दाखवण्यात आल्या नाही किंवा निर्णय घेण्यात आले नाही. महिलांच्याबद्दल, बेरोजगारी कमी करण्याच्याबद्दल अशा पद्धतीनं कुठलाही ठोस निर्णय त्या बजेटमध्ये अजिबात त्या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. आणि मधूनमधून शेरशायरी म्हटली जायची आणि त्याच्यातून थोडंसं एकदम निराशाजनक वातावरण असायचं, त्याच्यात काही वेगळा बदल करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे बजेट पेश करत असताना राज्याच्या अर्थमंत्री महोदयांनी केला. साधारण ते बजेट ऐकल्यानंतर असं वाटतं की पुढं निवडणुका जवळ आल्यात का काय, कारण वेगवेगळ्या पद्धतीनं जे राष्ट्रीय महापुरुष होऊन गेले त्यांच्या वेगवेगळ्या स्मारकांच्या करता आम्ही त्याच्या लागेल तेवढी तरतूद करू. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल पण 300 कोटी रुपये जाहीर केले, वास्तविक 3500 कोटीचं बजेट आहे ते, 3500 कोटीचा एकंदरीत ते संपूर्ण प्रोजेक्ट आहे. अशा प्रकारच्या त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्या दाखवल्या. आम्ही त्यांना 1-2 टोचलं तरी नुसतं गाजर दाखवण्याचं काम तुम्ही करू नका, काहीतरी ठोस राज्याच्या करता द्या. परंतु शब्दांची किंवा आकड्यांची फेक म्हणजे आकडे फेकण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्यामध्ये केला, परंतु खरोखरीच मी आपल्याला सांगतो की अतिशय निराशाजनक अशा प्रकारचा अर्थसंकल्प कुणाचंही महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचं समाधान न करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. आणि डिफिसिट 15000 कोटीचं सांगितलं, म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्न एक तर काय झालं, साधारण आपल्या राज्यामध्ये पगारावरचा खर्च, निवृत्ती वेतनावरचा खर्च आणि त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्याचा खर्च, हा सगळा खर्च परत देण्याच्या करता जवळपास 57.5% रक्कम लागती. 57.50% रक्कम हे फक्त पगाराकरता, निवृत्ती वेतनाकरता आणि कर्जावरचं व्याज देण्याच्या करता लागती, म्हणजे यांच्याकडे फक्त 42.5% रक्कम त्या ठिकाणी शिल्लक राहते. आम्ही त्यांना प्लॅन नॉन प्लॅन विचारलं, ते म्हणले आता प्लॅन नॉन प्लॅन आम्ही काढून टाकलेलं, सगळे एकच केलेलं आहे. आणि त्याच्यातनं बऱ्याचशा मेट्रोची जी कामं चाललेली आहे, समृद्धी महामार्गाचं जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे, आपल्या नव्या मुंबईचं विमानतळाचं काम हातामध्ये घेतलेलं आहे, ही जी काही प्रकल्प ऑलरेडी पाईपलाईनमध्ये, त्याच प्रकल्पाचा उल्लेख सुरुवातीच्या काळामध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि नंतरच्या बाबतीमध्ये मात्र जवळपास 15000 कोटी रुपयाचं तुटीचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केलेला आहे. त्यांच्याकडे तेवढी रक्कम येऊ शकणार नाही. आत्ताच आज सांगताना शेवटी सांगितलं, फक्त 45000 कोटी रुपये फेब्रुवारी एंडपर्यंत GST रक्कम त्यांची जमा होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. वास्तविक मला आठवतं आहे, मी अर्थमंत्री असतानाच सेलटॅक्सचे 75000 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला यायचे. मग नोटाबंदीमुळं किंवा एकंदरीतच त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याच्यामुळं कॅशलेस व्यवहारामुळं GST कमी होतो आहे काय ते कळायला मार्ग नाही. अर्थात 31 मार्चला संपूर्ण चित्र कळेल, परंतु आत्ता त्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत 45000 कोटी रुपये GST आले असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु हे सगळं बघितल्यानंतर ह्या अर्थसंकल्पाला अतिशय निराशाजनक अशा प्रकारचा अर्थसंकल्प एवढंच म्हणता येईल. 7वा वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं, किती रक्कम पुरेशी काय केलं, बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी आम्ही पुरेशी तरतूद करू, आम्ही त्या ठिकाणी
गरजेपुरती तरतूद करू. त्यांच्या एकंदरीत अर्थसंकल्पाच्या वाचनामध्ये कुठेही ठोस की ही रक्कम आम्ही देणार आहे असं नव्हतं. आम्ही पुरेशी तरतूद करू, आम्ही गरजेपुरती तरतूद करू. आत्ता आम्ही एवढी तरतूद केलेली आहे, अधिकची तरतूद लागली तर पुरवणी मागण्या पुढं पेश करण्याचा आम्हाला अधिकार असतो वेगवेगळ्या अधिवेशनात, त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करू असं सांगून त्यांनी ते अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ ही मारून नेलेली आहे. त्याच्यामुळे यांचे इकडं अजिबात आर्थिक परिस्थिती फार गंभीर यांची बनलेली आहे. त्यांच्या हातामध्ये येणारी याच पद्धतीनं खर्च होणार आहे आणि फक्त 42% असणारे नॉन प्लॅनची कामं, नॉन प्लॅनमध्ये तर तुम्हाला कट करताच येत नाही आणि प्लॅन असं दोघांचं एकत्रीकरण करून ते पुढची वाटचाल करणार आहेत. परंतु त्यांच्यामध्ये त्यांना यश कितपत मिळेल ते आता काळच ठरवेल. पण 7व्या वेतन आयोगाच्या करता आम्ही त्याच्यामध्ये बोललो पण त्यांनी काही त्याच्यात ठोस असं आश्वासन दिलं नाही, ही फॅक्ट.